1962 साली सिन्नर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शंकरराव बाळाजी वाजे हे विजयी झाले होते. त्यांना 20,027 एवढी मते मिळाली होती. 1967 साली सिन्नर मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार रुक्मिणीबाई वाजे या विजयी झाल्या होत्या. त्यांना 12,901 एवढी मते मिळाली होती. 1972 साली सिन्नर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रामकृष्ण नारायण नाईक हे विजयी झाले होते. त्यांना 31,628 एवढी मते मिळाली होती. 1978 साली सिन्नर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सूर्यभान सुखदेव गडाख हे विजयी झाले होते. त्यांना 36,255 एवढी मते मिळाली होती. 1980 साली सिन्नर मतदारसंघातून काँग्रेस यूचे उमेदवार सूर्यभान सुखदेव गडाख हे विजयी झाले होते. त्यांना 46,639 एवढी मते मिळाली होती. 1985 साली सिन्नर मतदारसंघातून ICSचे उमेदवार तुकाराम सखाराम दिघोळे हे विजयी झाले होते. त्यांना 35,810 एवढी मते मिळाली होती. 1990 साली सिन्नर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार तुकाराम सखाराम दिघोळे हे विजयी झाले होते. त्यांना 46,830 एवढी मते मिळाली होती. 1995 साली सिन्नर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार तुकाराम सखाराम दिघोळे हे विजयी झाले होते. त्यांना 43,600 एवढी मते मिळाली होती. 1999 साली सिन्नर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार माणिकराव शिवाजी कोकाटे हे विजयी झाले होते. त्यांना 66,072 एवढी मते मिळाली होती. 2004 साली सिन्नर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार माणिकराव शिवाजी कोकाटे हे विजयी झाले होते. त्यांना 67,722 एवढी मते मिळाली होती. 2009 साली सिन्नर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार माणिकराव शिवाजी कोकाटे हे विजयी झाले होते. त्यांना 75,630 एवढी मते मिळाली होती. 2014 साली सिन्नर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे विजयी झाले होते. त्यांना 104,031 एवढी मते मिळाली होती. 2019 साली सिन्नर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव शिवाजी कोकाटे हे विजयी झाले होते. त्यांना 97,011 एवढी मते मिळाली होती.